आर्थिक संकटात असलेल्या महावितरणमध्ये आता कमिशन घोटाळा झालाय का अशी चर्चा आहे कारण कंत्राट बचत गटांना आणि बिल वसुली महावितरण कर्मचाऱ्यांकडून आहे असंही कळत आहे महावितरणच्या आय टी विभागातल्या अधिकाऱ्यांनी तशी तक्रार केली आहे कमिशन बोटी महावितरण अधिकाऱ्यांनी मिळणारी रक्कम लाटल्याचाही आरोप आहे राहुल कुलकर्णी आपल्यासोबत अधिक अपडेट देतील राहुल एकीकडे महावितरण संदर्भात वेळोवेळी चर्चा होत असते नागरिकांना मिळणाऱ्या विजेसंदर्भात त्या दरासंदर्भात आणि आता हे प्रकरण नेमकं काय घडलंय राहुल म्हणजे मी असं म्हणेन की महाअडचणीतल्या अडचणीतल्या मधला हा कमिशनचा महा घोटाळा ठरू शकतो कारण अश्विन वीस मार्चला याच विभागातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने की जे आय टी सेक्शन मध्ये काम करतात त्यांनी एक विसल ब्लोअर ऍक्ट नुसार आपल्या खाते अंतर्गत असलेल्या दक्षता पथकाकडे ही तक्रार केलेली आहे आणि ही तक्रार इतकी गंभीर आहे की त्या तक्रारीमध्ये असं म्हटले म्हटलेलं आहे की जी महावितरणची एजी म्हणजे कृषी पंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी तीस टक्के आणि चालू बाकी वसूल करण्यासाठी वीस टक्के असं एजी धोरण दोन हजार वीस मध्ये आलं आणि या धोरणातल्या लुफोलचा फायदा घेऊन तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याच कर्मचाऱ्यांनी वसूल केलेले जे पैसे होते ते बचत गटानं वसूल केलेत असं दाखवलं दोन उदाहरणातली दिली त्यांनी दिली पालघर मधल्या बचत गटांनी मध्ये वसुली केली आणि आणखी एका ठिकाणच्या बचत गटाने मध्ये वसुली केली आणि अशा पद्धतीनं आपल्याच कर्मचाऱ्यांनी वसूल केलेल्या बिलाच्या पोटी कमिशन म्हणून पंचवीस कोटी रुपये साधारणपणे वसूल केले गेलेले के आहेत हे या आत्ताच्या तक्रारीमधनं दिसतं आहे आता जर याची सखोल चौकशी झाली तर साधारणपणे आठशे ते एक हजार कोटी रुपयाची वसुली एजी जी कनेक्शनची झालेली आहे आणि त्यामुळं या घोटाळ्याची व्याप्ती वाढू शकते आता असं आहे की यापूर्वीची यंत्रणा काय होती तर यापूर्वी जिल्हा बँका विविध कार्यकारी सोसायटी किंवा पतसंस्था याच्या माध्यमातून बिलाची वसुली केली जायची आणि तिथं पाच ते सात रुपये अवघे पाच ते सात रुपये प्रत्येक पावती मागे मग त्यात किती पैसे आहेत वगैरे याला काही गौण स्थान होतं ते दिले जायचे पण अचानक ही पॉलिसी बदलली आणि आता एक मोठा गंभीर आरोप केला जातोय की अधिकाऱ्यांनी स्वतःचे बचत गट दाखवले आणि त्यातनं कर्मचाऱ्यांनी वसूल केलेल्या पैशाचं कमिशन लाटलं जे पंचवीस कोटी आहे प्रथम दर बरं राहुल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स घेतच राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट